वर्धा विधानसभा क्षेत्र में सार्वजनिक बांधकाम निर्माण विभाग के काम राजनीतिक प्रभाव से टेंडर मैनेज कर कराए गए हैं। बिना टेंडर प्रतियोगिता कराए कुछ ठेकेदारों को पात्र बनाने में निर्माण विभाग के टेंडर विभाग का बड़ा हाथ है और इससे करोड़ों रुपए का भ्रष्टाचार हुआ है। कांग्रेस के वरिष्ठ नेता शेखर शिंदे ने प्रेस कॉन्फ्रेंस कर आरोप लगाया है कि सरकार को करोड़ों रुपए का नुकसान हुआ है। उल्लासनगर की इंद्रदेव कंस्ट्रक्शन कंपनी को वर्धा शहर में सीमेंट सड़क का काम दिया गया। ये कार्य केवल शून्य अंक प्रति बिल की दर प्रदान पर किए गए। मिक्सिंग प्लांट फर्जी होने पर भी काम दिया गया है। काम इंद्रदेव कंस्ट्रक्शन कंपनी को दिया गया जो शर्तों पर खरी नहीं उतरी है। इसके अलावा काम की दर अधिक होने से सरकार को करोड़ों रुपए का नुकसान हुआ है और काम भी घटिया गुणवत्ता का हो गया है। लोक निर्माण विभाग से शिकायत की गई है कि कंपनी के पास हॉट मिक्स प्लांट नहीं है। शेखर शिंदे की शिकायत के आधार पर इंजीनियरों ने पंचनामा दिया और ठेकेदार की पोल खुल गई। यही स्थिति सेलू और वर्धा तालुका में निर्मित विभिन्न सड़कों के मामले में भी हुई है। पिछले 10 वर्षों में प्रतिशत का राजनीतिक गणित प्रस्तुत किया क्या है, यह आरोप लगाते हुए कांग्रेस के शेखर शिंदे ने स्थानीय विधायक पंकज भोयर पर निशाना साधा है। प्रेस कॉन्फ्रेंस में आरोप लगाया गया है कि अधिकारी पढ़े लिखे बेरोजगार इंजीनियरों को निर्देश दे रहे हैं कि अगर उन्हें काम चाहिए तो स्थानीय विधायकों के पास जाना होगा। BOQ बजेट अंतर्गत 0304 ह्या कामाच्या शासकीय बांधकाम विभागाने निविदा काढल्या 500 कोटी रुपयाच्या। त्या 500 कोटी रुपयाच्या निविदामध्ये जी अटी आणि शर्ती टाकल्या आहे त्या अटी आणि शर्तीनुसार कागदपत्र कोणत्याच ठेकेदारांनी प्रॉपर दिलेले नाही आहे। काही मर्जीतले ठेकेदार यांनी आणलेले आहे, त्यांचेच कागदपत्र घेण्यात आलेले आहे आणि ते सर्व बोगस कागदपत्र आहे। आणि बोगस मशिनरी म्हणजे मशिनरीसुद्धा जे पाहिजे टेक्निकली पेवर चिलिंग प्लांट स्काडा वगैरे ह्या जे पाहिजे त्या तिथे त्या जागेवर नाही आहे आणि त्यांच्या जो स्वतःच्या नावाने आहे कामाचा अनुभव नाही आहे अशा लोकांना ह्यांनी कामं दिलेले आहे। गेल्या 1 वर्षापासून सुशिक्षित बेरोजगारांची कोणतीही मीटिंग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी घेतलेली नाही आहे, त्यांना कामं दिलेलं नाही आहे। जेव्हा की त्यांना 33-35% कामं द्यायला पाहिजे वर्षभरात, 5% त्यांना कामं मिळालेले नाही आहे। या दृष्टिकोनातून आम्ही आमच्याकडे काही तक्रारी आल्या, आम्ही काही ठेकेदारांच्या स्पॉट इन्स्पेक्शन केले, त्यांच्या जो त्या मशिनरी नव्हत्या, कागदपत्र तपासले असता डेप्टी इंजिनियर वगैरे ह्या लोकांनी जे कागदपत्र सबमिट केले ओके केले ते सर्व पूर्णतः खोटे आहे। त्यांच्या कागदपत्रानुसार आम्ही इन्स्पेक्शन केलं त्या जागेचं, तर त्या जागी त्या मशिनरी आढळल्या नाही। त्याच्यामुळे हा याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। याच्यामध्ये खालचे अधिकाऱ्यापासून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत ह्या याच्यामध्ये सर्व भ्रष्टाचाराने भरबटलेले लोक आहे। आमची मागणी एवढीच आहे कि ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, यांचे कागदपत्र मशिनरी तपासणी केली पाहिजे, तरच ते काम रस्त्याचे काम चालू झाले पाहिजे। तोपर्यंत रस्त्याचे काम चालू होता कामा नये, एवढी आमची मागणी। NBC News के लिए वर्धा से रवि येनुरकर की रिपोर्ट।